शहरात एक कपड्याचा सेल वाचला. त्यांना म्हणलं, अहो शहरात एक कपड्याचा चांगला सेल लागलाय, मी वाचलं पेपरात. तो म्हणतायत, कस आधी कपड्याचा हाय तो ढीक कमी करा आणि मग नवीन कपडे घ्यायचा विचार करा, नाहीतर हाय ते कपडे पुन्हा गरजूला द्या. आता बाई, हाय ते कपडे द्यायचे म्हणल्यानंतर माझं काही मत नाही ना बाई, दिला नाच सोडून सेलचा. ठीक आहे, थोड्या दिवसांनी मी ह्यांना म्हणलं, अव मला ना मंगळसूत्र घ्यायचं. तर लगेच हो म्हणतील ते आमचे हे कसले. मला म्हणले, अग मागच्याच महिन्यात तू मंगळसूत्र केलंस ना. मी म्हणलं हो. अव थोडं हाय सोनं साठलेलं आणि हल्ली फॅशन आहे नवीन नवीन मंगळसूत्र घालायची, मग करूया की हो एक हात तोळ्याच. तर मला लगेच म्हणतायत, कस इतके तर दागिने आहेत तुला आणि घरात एवढी सोन्यासारखी माणसं सोडली आणि तुला त्या सोन्याचं काय पडलंय, ह्या सोन्यासारख्या माणसांचा आनंद घे की जरा. दळलं मेलं लक्ष दिला तो पन्नास सोडून. असं आहे बघा आमच्या ह्यांच, कशाला हो म्हणून लगेच म्हणत नाही. ते जाऊ द्या, पाडव्याला त्या खालच्या आळीतल्या शार्दीनं फूड प्रोसेसर आणि ओव्हन काय माहिती घेतली. मम्मी ह्यांना म्हणलं, अव माझा बर्थडे येतोय, तुम्ही पण मला घ्या की काहीतरी ओव्हन नाही तर फूड प्रोसेसर. शारदी सांगत होती लय उपयोग आहे त्याचा. तो कशाचं काय हे लगेच म्हणलं, ती शारदा शहरात नोकरीला जाती, तिला येळ नसतोय, तुझं काय आणि तुझ्या हाताला तर किती चांगली चव आहे, तू कर की तुझ्या हाताने. मी तर लय समाधानी आहे बघ तुझ्या साहेबा. झालं ते पण मागणं करत. आणि पुढे ह्यांनी मला सांगितलं काय, की ते ओव्हन काय तब्येतीला चांगला नाही त्यामुळे ओव्हनचं नाव तू काढू नकोस. झालं विसरून गेले ना लगेच. बर ते पण जाऊ दे. 15 दिवसापूर्वी मी ह्यांना आपण जरा घरातलं फर्निचर बदलूया की, फार तुमच्या आजापासूनच आहे काय काय गोष्टी, जरा नवीन मस्त घेऊया मॉडर्न मॉडर्न. झालं लगेच ह्यांचं उत्तर तयार. मला म्हणले, आता सागवानाचं नाव काढायचं म्हणलं तरी घाम फुटतोय आणि तू घरातलं आहे ते चांगलं टाकून दे आणि तकला दुवान घरात, ह्याला काय अर्थ आहे, भारीच आहे की ग तुझं. मम्मी कशाला काय बोलणार बिचारी, मी कुठनं जाऊन आणणार फर्निचर बाई. जाऊ दे म्हणलं, तसं आहे ते पण चांगलं आहे बर का. जाऊ दे म्हणलं, हे असंय बघा. मग काय आता, पण मंडळी तुम्हाला सांगते, नंतर मी पण विचार केला, हे जे काय म्हणले ना मला विचार केला, म्हणलं बरोबरच आहे त्यांच. आपण काय करतो, फॅशन ट्रेंड ह्यानी घेतलं त्यांनी घेतलं, ह्यानी सांगितलं त्यांनी सांगितलं, म्हणून करत सुटतो खरेदी हो, विचार करत नाही आपल्याला गरज आहे का, आपल्याला परवडणार आहे का, असला काही बाई विचार आपण त्यावेळी करत नाही आणि घेत सुटतो. नंतर काय होत, पैसा परी पैसा जातो आणि डोक्याला हात लावायची वेळ आपल्यावरच येते, पसारा वाढतो ना घरात, आवरणार कोण, आपणच. म्हणून तुम्हाला सांगते बघा, मी तर आता प्रत्येक खरेदीला व्यवस्थित विचार करणार आहे, विचार करून गरजेनुसारच गोष्टी घेणार आहे. मी तर ठरवलं, तुमचं काय?